आणि म्हणूनच आज अयोध्येमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. सर्वसामान्यांसाठी मंदिर आता खुले झाले. तर अयोध्येमध्ये 500 वर्षांनंतर रामलल्ला मंदिरामध्ये विराजमान झाले. देशभरात अक्षरशः मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. दिवाळीसारखा कालचा दिवस साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे या सोहळ्यामुळे पाकिस्तानचा चांगला जळफळाट झालाय. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पाकिस्ताननं निषेध केलाय. परराष्ट्र मंत्रालयानं तसं प्रसिद्धी पत्रक काढत सोहळ्याचा निषेध केला. देशभरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्सव साजरा होत असताना पाकिस्तानला मात्र ही बाब रुचलेली नसल्याचंच दिसतंय.